या ठिकाणी बघा प्रॉब्लेम नंबर 4 आपल्याला आज बघायचा आहे. तर त्यामध्ये बघा रामदेव अँड महादेव आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ 7:5 म्हणलेलं आहे. 7:5 इथं रेशिओ दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 7 रामदेवला द्यावं लागतील आणि 5 हा आकडा महादेवला द्यावा लागेल. 7 आणि 5 = 12, टोटल 12 येणार आहे. तर या ठिकाणी बघा आपण ॲडजस्टमेंट बघूया. या ठिकाणी स्टॉक आपल्याला दिलेला आहे 35,000 रुपयाचा. रामदेव इज अलाउड अ सॅलरी ऑफ रुपीज 4,000 पर ॲनम. पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षाला फक्त त्याला 4,000 रुपयेच द्यायचे आहेत. या ठिकाणी रामदेवला सॅलरी फक्त 4,000 द्यायची आहे. अँड महादेव इज टू गिवन 2% कमिशन ऑन नेट सेल्स. या ठिकाणी महादेवला आपल्याला नेट सेल्सवरती 2% कमिशन द्यायचं आहे. त्यानंतर बघा नंबर 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल 5% सांगितलेला आहे. त्यानंतर बघा डिप्रेसिएशन फर्निचरवरती 15%, बिल्डिंगवरती 10%. तर स्टार आपल्याला करून घ्यावा लागेल त्या त्या ॲसेटला. नंबर 5 बघा, ₹2,000 ड्यू फ्रॉम कस्टमर. याचा अर्थ काय आहे? 2,000 रुपये कस्टमरकडून येणे होते, ड्यू म्हणजे येणे होते. पुढे काय म्हणते बघा, इज नॉट रिकवरेबल, पण ते आलेले नाहीत, मिळाले नाहीत. मग जर 2,000 जर येणं होतं पण ते आले नाहीत, याचा अर्थ काय आहे? बुडले पैसे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं बॅड डेट्स म्हणून ते घ्यावे लागतील. ओके. आणि प्रोव्हाइड आरडीडी ॲट 5% ऑन संडे डेटर्स, म्हणजे 5% संडे डेटरवरती आरडीडी काढायचे आहे. म्हणजे वरचे हे बॅड डेट्स आणि संडे डेटर हे दोन आपल्याला वजा करायला लागतील बॅड डेटर्समधून. म्हणून ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला संडे डेटरला 2 स्टार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, याला ही हिडन ॲडजस्टमेंट आहे 20,000 रुपयाची, त्याला पण आपल्याला स्टार्ट करून घ्यावा लागेल. त्या त्यावेळी आपण बघूया. ठीक आहे, तर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. थोडासा मोठा प्रॉब्लेम आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला उत्तरामध्ये काय काय अकाऊंट घ्यायचं आहे बघा. थोडासा वेगळा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे, कारण प्रॉब्लेममध्ये आपल्याला करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला बघा. डेबिट साईडला करंट अकाउंट रामदेव म्हणले 2,500 आणि क्रेडिट साईडला करंट अकाउंट महादेव म्हणले 1,500. म्हणजे या ठिकाणी आपल्याला करंट अकाउंट काढायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट घ्यावा लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला अकाउंट घ्यावा लागेल. त्यानंतर बघा पार्टनर्स करंट अकाउंट घ्यावं लागेल. त्याला दोन बाजू असतात, डेबिट क्रेडिट. आपण बघितले बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर त्यामध्ये बघा पर्टिक्युलर्स रामदेव आणि महादेव असं आपल्याला ते लिहून घ्यावं लागेल आणि शेवटी बॅलन्स शीट टाकावी लागेल. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण काय करूया, तर करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला रामदेवचा दिला बघा डेबिट साईडला 2,500 रुपये. तो काय करूया, करंट अकाउंटच्या डेबिट साईडलाच लिहायचा आहे. बघा इथं करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहूया आपण, टू बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड म्हणलेले रामदेवच्या कॉलममध्ये 2,500. ओके, महादेवच्या कॉलममध्ये डॅश दिलेले, कारण रामदेवचा बॅलन्स आपल्याला डेबिट साईडलाच दिलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा क्रेडिट साईड आपण बघूया थोडंसं. करंट अकाउंटचा बॅलन्स महादेवचा क्रेडिट साईडला दिलेला आहे. बघा करंट अकाउंट म्हणजे महादेव 1,500, कुठल्या बाजूला दिला आहे? ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. त्यामुळं करंट अकाउंटचा महादेवचा बॅलन्स हा करंट अकाउंटला क्रेडिटला क्रेडिट साईडलाच लिहायचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी बघा करंट अकाउंटच्या क्रेडिट्सला बाय बॅलन्स ब्रॉड फॉरवर्ड म्हणायचं आहे, रामदेवच्या कॉलममध्ये डॅश द्यायचे आणि महादेवच्या कॉलममध्ये 1,500 लिहायचे. ठीक आहे, ह्या वेगळ्या प्रकारच्या पोस्टिंग होत्या, त्यामुळं आपण ते थोडंसं बघितलेलं आहे आणि त्यामुळं त्याचं पोस्टिंग आपण केलेलं आहे. चला पुढे बघूया. संडे डेटर्स ॲसेसरला इनर कॉलममध्ये 80,000 घ्यावं लागतील, त्याला 3 ओळी सोडायच्या, कारण 2 स्टार केलेत. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये 27,000 रुपये येतील. बिल्स रिसिवेबल ही ॲसेट आहे, ॲसेट साईडला आउटर कॉलममध्ये 12,000 रुपये. कॅश इन हँड ॲसेट आहे, आउटर कॉलममध्ये 3,500 घ्यावे लागतील ॲसेट साईडला. आता 10% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणले 20,000 रुपये. आता हे ॲसेट साईडला लिहायचे इनर कॉलममध्ये 10% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणायचं, ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये 20,000 रुपये घ्यायचे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये नंतर काय करायचं, हे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड कधी खरेदी केलेत बघा बरं, परचेस ऑन 1/1/2010, बरोबर आहे का? तर या ठिकाणी आपलं वर्ष संपते 31 मार्च, बघा 31 मार्च 2010. तर या ठिकाणी 1 जानेवारी 2010 हे बॉन्ड खरेदी केलेत, ॲसेट आहे आपली. तर मला सांगा, 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंत 3 महिने होतात, तर ते 3 महिन्याचं व्याज काढायचं आणि त्यात ॲड करायचं. तर बघूया आपण काय होते तिथं, ॲसेट साईडला बघूया बरं, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड म्हटलेले आहेत 20,000 रुपये, त्यामध्ये प्लस इंटरेस्ट 3 महिन्याचं करायचं आहे, कारण जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च, बरोबर आहे, 3 महिन्याचं इथं व्याज काढावं लागेल. आता 10% 20,000 काढावं लागतील सुरुवातीला. 10% किती येतील? 20,000 2,000 रुपये. मग हे 2,000 रुपये वर्षाचे 12 महिन्याचे, तर 3 महिन्याचे किती? तर 500 रुपये येतात, लक्षात. मग हे 500 रुपये ॲड करायचे 20,500 आउटरला, टोटल करून 20,500 येतील. तर याचा सेकंड इफेक्ट, हे जे 500 रुपये आहेत, हे 500 रुपये आपलं इन्कम आहे, गुंतवणुकीवरचं व्याज आले 500 रुपयाचं 3 महिन्याचं, तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणायचं
₹500. ठीक आहे. त्यानंतर बघा रेंट अँड टॅक्सेस कुठे येईल, प्रॉपर्टी अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटर कॉलममध्ये 2400, बिल्डिंग ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये 70,000, एक वर्ष सोडावे लागेल त्याला इनर कॉलममध्ये 70,000 घेऊन. फर्निचर इनर कॉलममध्ये बघा असेटला 15,000 रुपये घ्यावे लागतील, त्याला एक वर्ष सोडावे लागेल. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला आउटरमध्ये 8,000, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आउटरमध्ये 21,000 रुपये, परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलममध्ये 1,42,000 रुपये घ्यावे लागतील. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आउटरमध्ये घ्यायचे 3,600. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे ॲसेट साईडला घ्यावे लागेल, इन्व्हेस्टमेंट म्हणायचं आउटरला 10,000 रुपये. रिटर्न इनवर्ड, आता हे रिटर्न इनवर्ड आपल्याला सेल्समधून वजा करावे लागतील, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी इथं ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला बाय सेल्स म्हणायचं, सेल्स इनरमध्ये घ्यायचे 2,13,000 रुपये लेस रिटर्न इनवर्ड 3,000 रुपये. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर बॅड डेट्स दिलेत बघा 1,000 रुपये. तर आपल्याला फॉर्मॅटमध्ये बॅड डेट्स आपल्याला इथे घ्यावे लागतील बघा, 2 नंबरला बॅड डेट्स टी म्हणले. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला बॅड डेट दिलेत 1,000 रुपयाचे, इथे 1,000 इथं इनर कॉलममध्ये घ्यावे लागतील. त्यानंतर बघा कॅपिटल अकाउंट म्हणले, डेबिट बाजू सर्व संपलेली आहे ट्रायल बॅलन्सची. त्यानंतर बघा क्रेडिट बाजू आपण बघतोय, कॅपिटल अकाउंट म्हणले रामदेव 81,000, महादेव 54,000 रुपये. तर हे जे दोघांचं कॅपिटल आहे हे असं लिहायचं, ह्यात काही बदल करायचं नाही, त्यात नेट प्रॉफिट ॲड करायचं नाही, काही करायचं नाही, कारण आपण इथं करंट अकाउंट काढलेलं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आहे असं काय करायचं, हे उचलायचं आहे कॅपिटल आणि कुठे लिहायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाकायचं आहे. कॅपिटल अकाउंट म्हणायचं रामदेवचं आउटर कॉलममध्ये 81,000 आहे तसं लिहायचं, महादेवचं आउटर कॉलममध्ये 54,000 रुपये. त्यात काही बदल करायचं नाही, काही नाही, कारण इथं आपण करंट अकाउंट इथं काढलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. त्यानंतर बघा करंट अकाउंटचा बॅलन्स आपण घेतलेला आहे, महादेवचा क्रेडिट साईडला लिहून टाकलेला आपण. सेल्स घेतले 2,13,000 रुपये. बघा इथं पुन्हा एकदा बघूया, बाय सेल्स 2,13,000 रुपये इथं घेतले आपण इनर कॉलममध्ये, त्यातून लेस रिटर्न इनवर्ड 3,000 लेस केले, अगोदर लिहून ठेवले 3,000 रुपये आणि मग त्यातून वजा केले 3,000 रुपये, आउटरला 2,10,000 रुपये. आता बघा हे जे सेल्स आहेत, हे सेल्स 2,13,000 आहेत, हे ग्रॉस सेल्स आहेत 2,13,000, आणि त्यातून जर हे रिटर्न इनवर्ड 3,000 वजा केले तर आउटला 2,10,000 जे येतात त्याला नेट सेल्स म्हणायचं, कारण आपल्याला इथं नेट सेल्स काढायचे आहेत. म्हणून तुम्हाला इथं सांगतोय 2,10,000 हे नेट सेल्स आहेत, जे 3,000 वजा करून आल्यानंतर जी रक्कम येते त्याला नेट सेल्स म्हणायचं. ओके, त्यानंतर बघा रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, म्हणजे RDD आहे 2,500 रुपयाची, ही कुठे घ्यावी लागेल आपल्याला फॉर्मॅटमध्ये. बॅड डेटचा फॉर्मॅट जो आपण तयार केला त्यामध्ये RDD ब्रॅकेटमध्ये टी म्हणले बघा, चौथा घटक आहे, त्यामध्ये तिथं 2,500 आपल्याला घ्यावे लागतील. त्यानंतर बघा डिस्काउंट घेतलेला आहे आपण, डिस्काउंट हा 2,500 रुपयाचा आहे. कुठे दिला डिस्काउंट, हा क्रेडिट साईड दिला, म्हणजे डिस्काउंट हा इन्कम आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट म्हणायचं 2,500 रुपये. त्यानंतर बघा ट्रायल बॅलन्सचा पुढचा भाग येतोय, तो म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स 25,000 आणि बिल्स पेएबल 19,500, हे दोन्ही पण काय आहेत आपल्या लायबिलिटीज आहेत, त्यामुळं या दोन्हीचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यावा लागेल आपल्याला. बघा बरं, सन्ड्री क्रेडिटर्स म्हणलेला आहे आउटर कॉलममध्ये 25,000 आणि बिल्स पेएबल आउटर कॉलममध्ये 19,500. त्यानंतर बघा रिटर्न आउटवर्ड, शेवटचा घटक आहे ट्रायल बॅलन्समधला क्रेडिट साईडचा, रिटर्न आउटवर्ड 2,000 रुपये आहेत. आता हे रिटर्न इनवर्ड आपण सेल्समधून वजा करतो, बरोबर आहे का, रिटर्न इनवर्ड सेल्समधून वजा करतो, परंतु हे रिटर्न आउटवर्ड आपल्याला दिलेले आहेत 2,000 रुपये, हे कशातून वजा करायचे, परचेसमधून. तर या ठिकाणी बघा बरं, परचेसमधून परचेस आपण अगोदरच घेतलेला आहे 1,42,000 रुपये, त्यातून लेस रिटर्न आउटवर्ड करायचं आहे 2,000 रुपये, आउटरला 1,40,000 वजा करून येतील. ठीक आहे, या सर्वांचा ट्रायल बॅलन्समधल्या सर्वांचाच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, एकच इफेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं एक सांगायचं राहून गेलं, जे आपण ॲसेट घेतलेली आहे बघा, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड जे आपण म्हणलेले आहेत 20,000 रुपये इथे घेतलेत बघा इनर कॉलममध्ये, त्यातून आपण 3 महिन्याचं व्याज वजा केलं, किती 500 रुपयाचं, बरोबर आहे का, हे 500 रुपये सॉरी प्लस केलेलं आहे, आणि हे 500 रुपये प्लस करून आउटरला 20,500 घेतले, हा 500 रुपयाचं जे व्याज आहे ते आपली इन्कम आहे, ती इन्कम आपण इथे घेतले बघा, बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणलेलं आहे 500 रुपये आउटरला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला घेतलेला आहे, ते तुम्हाला मी 2 वेळा सांगितलेलं आहे, लक्षात राहावं यासाठी. चला ठीक आहे, त्यानंतर बघा आपण क्लोजिंग स्टॉक घेऊया. आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे बघा या ठिकाणी 35,000 रुपयाचा. क्लोजिंग स्टॉक कुठे येईल, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 35,000 आउटर कॉलममध्ये, आणि ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलममध्ये 35,000 रुपये. त्यानंतर थोडंसं ॲडजस्टमेंट थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे, पोस्टिंग वेगळ्या प्रकारचं आहे, थोडंसं लक्ष द्या. नंबर 2 काय म्हणलं बघा, रामदेव इज अलाउड अ सॅलरी
ऑफ रुपीज 4000 पर ॲनम. या ठिकाणी रामदेवला सॅलरी दिलेली आहे, अलाउड म्हणजे दिली, किती दिलेली आहे 4000 रुपये. पण ती कशी दिलेली आहे? पर ॲनम, प्रत्येक वर्षाला. मग या ठिकाणी आपल्याला एकाच वर्षी सॅलरी घ्यायची 4000 रुपये. पण आता ही सॅलरी घेत असताना आपल्याला पोस्टिंग करावं लागेल करंट अकाउंटला, ठीक आहे? कारण या ठिकाणी आपण कॅपिटल मेथड बघतोय. आपण या ठिकाणी कॅपिटल मेथड ही कशी असणार आहे? फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असणार आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ही जी 4000 रुपये सॅलरी आहे, ती 4000 रुपयाची सॅलरी आपल्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठे घ्यावी लागेल? क्रेडिट साईडला. म्हणायचं बाय सॅलरी रामदेवच्या कॉलममध्ये 4000 रुपये आपल्याला घ्यावे लागतील आणि महादेवच्या कॉलममध्ये डॅश आपल्याला करावे लागेल, ठीक आहे? हा पहिला इफेक्ट झाला. आता हा पहिला इफेक्ट झाल्यानंतर दुसरा इफेक्ट कुठे होईल? तर ही सॅलरी आपण दिलेली आहे, आपला खर्च झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी इथं प्रॉफिट अँड लॉस आपण डेबिट साईड म्हणायचं टू रामदेवज सॅलरी म्हणायचं आउटर कॉलममध्ये 4000 रुपये, ठीक आहे? हे झालं सॅलरीचं. पुढे काय म्हणते बघा बरं. अँड महादेव इज टू गिवन 2% कमिशन ऑन नेट सेल्स. या ठिकाणी आपल्याला महादेवला 2% कमिशन द्यायचं आहे नेट सेल्सवरती. तर या ठिकाणी नेट सेल्स आपण किती काढले होते बघा बरं, इथं 210000 काढले होते. आता या 210000च्या 2% इथं तुम्ही तुम्हाला थोडीशी ॲडजस्टमेंट दाखवते बघा. मी इथं ॲडजस्टमेंट तयार केलेली आहे. इथं बघा कमिशन बरोबर नेट सेल्स म्हणले गुणले 2/100. मग नेट सेल्स आपले आले 210000 रुपये, बरोबर आहे का? मग हे 210000 कसे आले? 213000मधून 3000 वजा केलेत रिटर्न इन ऑर्डर, त्यामुळे हे 210000 आपल्याला इथं नेट सेल्स म्हणून घ्यावे लागतील. गुणले त्याला 2/100 करायचं, म्हणजे टक्केवारी काढायचे 2%, 210000च्या 4200 येतील, ठीक आहे? तर या 4200चा इफेक्ट कुठे येईल? पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच घ्यावे लागतील आपल्याला. बाय कमिशन म्हणायचं रामदेवचा कॉलम डॅश महादेवच्या कॉलममध्ये 4200, ठीक आहे? आता या 4200चा सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावा लागेल. बघा इथं टू महादेवज कमिशन म्हटलेला 4200 रुपये, इथं सेकंड इफेक्ट आपल्याला डेबिट साईडला घ्यावा लागेल कारण तो आपला खर्च आहे, ठीक आहे? ॲडजस्टमेंट नंबर 2 संपली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3 बघूया आपण. काय म्हटलं बघा, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% म्हटलेलं आहे वॉज टू बी प्रोव्हाइडेड. या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती काढावं लागेल आपल्याला? 5%. तर या ठिकाणी बघा आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच द्यावं लागेल त्या भागीदारांना. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे घ्यायचं? रामदेवच्या कॉलममध्ये आणि महादेवच्या कॉलममध्ये 5% घ्यावे लागतील. आता हे 5% काढता असताना काय करायचं? आपण या ठिकाणी बघा दोघांचं लायबिलिटी साईडला कॅपिटल घेतले बघा 81000 आणि 54000. तर 81000च्या 5% आणि 54000च्या 5% आपल्याला काढावे लागेल. तर या ठिकाणी बघा थोडंसं बघा बरं, इथं ह्या 81000च्या 5% इथं आपल्याला 4050 5% घ्यावे लागतील, बरोबर आहे? रामदेवच्या कॉलममध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून. त्यानंतर बघा 54000 रुपये हे महादेवचं कॅपिटल आहे, तर 54000च्या 5% 2700 आपल्याला इथं घ्यावं लागेल महादेवच्या कॉलममध्ये, ठीक आहे? आता हे 4050 आणि 2700 हा पहिला इफेक्ट झाला. सेकंड इफेक्ट आपल्याला नेहमीप्रमाणे कुठे करावा लागेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणावं लागेल. रामदेवचं इंटरेस्ट आहे 4050, महादेवचं इंटरेस्ट आहे 2700. टोटल या दोन्हींची बेरीज कुठं? आउटर कॉलममध्ये 6750 घ्यावी लागेल, ठीक आहे? त्यानंतर बघा बरं, डिप्रेसिएशन फर्निचरवरती 15% आणि बिल्डिंगवरती 10% सांगितले आपल्याला. चला मग या ठिकाणी ॲसेट साईडला जाऊया आपण. तर ॲसेट साईडला बघा, बिल्डिंगवरती 10% सांगितले, 70000च्या 10% 7000 वजा करायला लागतील आउटरला, लेस करून 63000 रुपये. फर्निचरवरती डिप्रिशिएशन सांगितले 15%, 15000च्या 15% 2250 येईल आउटरला, 2250 वजा करून 12750. तर या 7000चा आणि 2250चा सेकंड इफेक्ट आपल्याला करावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिप्रिसिएशन अंडरलाईन बिल्डिंग, बिल्डिंगवरचं डिप्रिशिएशन 7000 इथं घ्यायचं इनर कॉलममध्ये आणि फर्निचरचं डिप्रिशिएशन आपल्याला 2250 इनर कॉलममध्ये घ्यावं लागेल. या दोघांची बिरीज आउटरला घ्यावी लागेल 9250 रुपये, ठीक आहे? त्यानंतर बघा चौथी ॲडजस्टमेंट झालेली आहे. पाचवी ॲडजस्टमेंट काय म्हणलेली बघा, ₹2000 ड्यू फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकवरेबल. म्हणजे 2000 रुपये येणं होतं पण ते आलं नाही, बुडलेली रक्कम आहे ही, त्यामुळे ही 2000 रुपये आपल्याला बॅड डेट्स म्हणून घ्यावी लागेल. बघा काय करावं लागेल, बॅड डेट्स म्हणून घ्यावी लागेल. आता ह्याचा पहिला इफेक्ट कुठे करावा लागेल? तर ॲसेट साईडला आपण जे सन्ड्री डेटर्स म्हणून घेतलेले आहेत 80000, त्यातून पहिल्यांदा हे बॅड डेट्स 2000 वजा करायला लागतील. त्यामधून लेस बॅड डेट्स 2000 वजा केले तर इनर कॉलममध्ये टोटल वजा करून किती येईल? 80000मधून 2000 वजा केले 78000 रुपये येईल. आणि या 2000चा सेकंड इफेक्ट कुठे येईल? आपण जो फॉर्मॅट तयार केला बॅड डेटचा
डेबिट साइडला प्रॉफिट एंड लॉस अकाउंट डेबिट साइडला तिथं बॅड डेट्स ब्रॅकेटमध्ये ए जिथं लिहिलेलं आहे ए म्हणजे ॲडजस्टमेंट तिथं त्याच्यासमोर इनर कॉलममध्ये 2000 आपल्याला घ्यावे लागतील. ठीक आहे, हे झाले दोन इफेक्ट. त्यानंतर बघा या ठिकाणी 5 नंबर संपलेला आहे. 6 नंबरमध्ये काय सांगितले, आरडीडी आपल्याला 5% सांगितलं डेटरवरती. तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला 5% जी आरडीडी काढायची ती 78,000 काढायची आहे, लक्षात घ्या. बॅड डेट्स वजा करून जी रक्कम येते 78,000 त्याच्यावरती 5% आपल्याला काढावं लागेल. तर आपल्याला 3,905 रक्कम येईल. किती? 78,000 3,900 येईल, ती वजा करायची आहे. आणि ती वजा केल्यानंतर आउटला 74,100 रक्कम येईल. आता हे जे 3,900 आहेत हे 3,900 सेकंड इफेक्ट होईल, कारण हे ॲडजस्टमेंटमध्ये आहेत. त्यामुळे 3,900 आपल्याला फॉर्मॅटमध्ये घ्यावे लागतील. आरडीडी ब्रॅकेटमध्ये ए 3,900. त्यानंतर हे 2,000 रुपये, हे 1,000, हे 3,900, या तिघांची टोटल 6,900 येईल इनर कॉलममध्ये. आणि या 6,900 आपण लेस आरडीडी टी 2,500 घेतलेत ते वजा करून आउटरला 4,400 घ्यावे लागतील. ठीक आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम संपलेला आहे. तर आपण क्लोज करूया प्रॉब्लेम. तर या ठिकाणी बघा 2,10,000 आणि 35,000 क्लोजिंग स्टॉक जर ॲड केला तर आपल्याला टोटली 2,85,000 डेबिटला लिहिली. त्यानंतर बघा डेबिट साईड ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड जर आपण वजा केली त्यामध्ये 27,000 येतात, 1,40,000 येतं, 21,000 येतात. ह्या तीन रकमा जर आपण वजा केली तर 57,000 ग्रॉस प्रॉफिट येतो. इथं किती? 57,000 हा ग्रॉस प्रॉफिट. इथं डेबिट आल्यानंतर तोच ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय म्हणायचं तिथं? बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड 57,000 रुपये. आता हे 57,500 आणि हा जो डिस्काउंट आपण घेतला 2,500 या तिघांची टोटल आपल्याला खाली घ्यावी लागेल. किती येईल टोटल? 60,000 रुपये. बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी 60,000 टोटल इथं आलेली आहे. तीच टोटल डेबिट साईडला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावी लागेल 60,000 रुपये. या 60,000 जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट बाजू सर्व आउटर कॉलममधल्या रकमांची बेरीज करून ती टोटल वजा करून घेतली तर आपल्याला या ठिकाणी 17,400 काय येईल? नेट प्रॉफिट येईल. बघा बरं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते 17,400 नेट प्रॉफिट येतोय. आता हा 17,400 नेट प्रॉफिट आपल्याला या रामदेवला आणि महादेवला 7 तास 5 मध्ये वाटायचं आहे. 7 तास 5 मध्ये. तर तुम्हाला इथं मी वर्किंग नोट दाखवते नेट प्रॉफिट कसा वाटला. रेशिओ आपल्याला 7 तास 5 इथं दिलेला आहे. या दोघांची टोटल 12 येते. तर इथं पहिल्यांदा बघायचं रामदेव बरोबर 17,400 हा 17,400 नेट प्रॉफिट आहे. त्याला भागिले 12 करायचं. 7 आणि 5 या दोघांची बेरीज इथं भागिले करायची आहे. 12 केली तर 1,450 रक्कम येईल. मग 1,450 × 7 तर 10,150 हे रामदेव द्यावं लागतील. आणि महादेव बरोबर 17,400 × 12 करायचं तेवढीच रक्कम येणार आहे 1,450. मग 1,450 × 5 करायचं इथं, कारण महादेवचा रेशो 5 आहे. आणि म्हणून 1,450 × 5 = 7,250 रक्कम येईल. ही दोघांची जी आपण वाटणी केलेली आहे रकमेची ती इथे घ्यायची. कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. काय म्हणायचं? टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड कंसामध्ये ट्रान्सफर्ड टू करंट अकाउंट. आता हा जो नेट प्रॉफिट आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकायचा नाही आहे, तो कुठे घ्यायचा? आता करंट अकाउंटची क्रेडिट साईड टाकायचा आपल्याला, कारण तो करंट अकाउंट आपण इथे का ओपन केलेला आहे. रामदेव 10,150, महादेव 7,250 या दोघांची टोटल 17,400 आउटला आपण घेतलीच आहे. या दोघांचा इफेक्ट कुठे येईल? सेकंड इफेक्ट या ठिकाणी करंट अकाउंटची क्रेडिट साईड ट्रान्सफर करायचे आहेत. बाय नेट प्रॉफिट म्हणायचं रामदेवच्या कॉलममध्ये 10,150 आणि महादेवच्या कॉलममध्ये 7,250. ठीक आहे, आता त्यानंतर प्रोसेस काय असणार आहे? पहिल्यांदा आपण या प्रॉब्लेममध्ये काय केलं? ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला, त्यानंतर इथला जो नेट प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट इथं करंट अकाउंटला ट्रान्सफर केला आहे क्रेडिट साईडला. आलं लक्षात? आता करंट अकाउंट क्लोज करायचं आहे. बघा रामदेवची टोटल इथे 18,200 आणि महादेवची टोटल इथे 15,650 तीच टोटल इथं डेबिट साईडला घेऊन टाकायची आपण त्या त्या कॉलममध्ये. रामदेवची 18,200 घ्यायची आहे आणि महादेवची घ्यायची आहे 15,650 रुपये. त्यातून बघा रामदेवची वर 2,500 आहे रक्कम, ती वजा केली तर बॅलन्स येईल 15,700. आणि इथं 15,650 जी रक्कम आहे तीच वर आपल्याला घ्यावी लागेल, कारण इथं महादेवच्या कॉलममध्ये डेबिट साईडला वजा करायला रक्कम काहीही शिल्लक राहिली नाही आहे. त्यामुळे ही हा जो बॅलन्स आहे त्याला काय नाव द्यायचं? टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. हा करंट अकाउंटचा बॅलन्स आहे. आता हा बॅलन्स कुठल्या बाजूला आलेला आहे? तर पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठल्या बाजूला? डेबिट बाजूला आलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळं हा डेबिटचा बॅलन्स करंट अकाउंटचा कुठे घ्यायचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचा. करंट अकाउंट म्हणायचं रामदेव 15,700 आणि महादेव 15,650. ठीक आहे, त्यानंतर बघा बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर आपल्याला टॅली फिगर येईल. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची 2,30,850 आणि ॲसेट बाजू पण तेवढीच येणार आहे 2,30,850 रुपये.